बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. येवला तालुका पोलीस स्टेशनला दिनांक 1 मे 2023 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 239/2023 भादवी कलम 379-34 प्रमाणे दाखल करण्यात आला. त्यामध्ये हकीकत अशी होती की राजापूर या ठिकाणाला एसटी महामंडळाच्या बसेस थांबतात, त्या बसेसमधून डिझेल चोरीला गेलं अशी आपल्याकडे खबर मिळाली. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी सुद्धा 4-5 दिवसापूर्वी तिथेच एका एसटीतलं डिझेल काढून घेण्यात आलं होतं आणि तोसुद्धा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल होता. त्या अगोदर अंदरसुल्ला ठिकाणी डिझेल चोरीचा प्रकार झालेला होता आणि जळगाव निवडी या ठिकाणीसुद्धा डिझेल चोरीचा प्रकार झाला होता. यामध्ये संपूर्ण आम्ही तांत्रिक विश्लेषण करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारानुसार आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री शाजी मॉपसर, अपर पोलीस अधीक्षक श्री भारती सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साळवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जी टीम आहे, एपीआय राजपूत साहेब आणि त्यांच्याबरोबरचे जे पोलीस कॉन्स्टेबल पारदीप, पोलीस नायक बैरागर, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल बनकर, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निकम हे असे संपूर्ण काम करत होते. आणि काम केल्यानंतर आमच्या ज्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारानुसार ह्या ज्या चोरीच्या पाठीमागं आहे, ज्या सी सी टी व्ही फुटेज आम्ही विश्लेषण केलं आणि सर्व गोष्टींचं अंती याच्यामध्ये एक विजय गणपत जाधव राहणार गोंदवणी श्रामपूर तालुका श्रामपूर, त्यानंतर आता हल्ली मुक्काम अंगणगाव, दुसरा आरोपी अमोल उर्फ गुड्डू भाऊसाहेब कोटमे हा कोटमगावचा राहणार आहे, तिसरा शुभम संदीप गायकवाड हा कोटमगाव खुर्दचा, चौथा राजेंद्र अशोक कोटमे हा सुद्धा कोटमगावचा आहे. हे 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतले, त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडनं 150 लिटर जे काही डिझेल आहेत चोरी गेलेले ते 150 लिटर सद्यस्थितीमध्ये डिझेल हस्तगत करण्यात आलं आहे. डिझेल काढण्याचे जे ड्रम आहेत, पाईप आहेत, ते हस्तगत करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांनी जी गुन्ह्यामध्ये वापरलेली जी स्विफ्ट कार आहे ती स्विफ्ट कारसुद्धा हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्याकडनं अनेक डिझेल चोरीचे आणि त्या प्रकारचे गुन्हे उघडकीस आम्ही आणत आहोत. त्याचप्रमाणे हा जो 1 नंबरचा जो आरोपी आहे विजय गणपत जाधव याच्यावरती नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे दरोड्यासारखे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि ही जी कामगिरी आहे ती उत्कृष्ट कामगिरी आदरणीय पोलीस अधीक्षक श्री शाहजी मोहबसर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व टीमनं केलेले आहेत आणि बाकीचे सुद्धा जे काही गुन्हे यांनी अजून केलेले आहेत ते सर्व गुन्हे आम्ही उघडकीस आणत आहोत.